अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या सोशल मीडियावर तिच्या डान्स रील्समुळे परिचर्चित आहे. इंस्टाग्रामवर ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या रील्सची बरी चर्चाही सोशल मीडियावर रंगत असते. नुकतीच विशाखाने बस बाय बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि या मंचावर विशाखाने तिची अनेक गुपितं उघड केली. त्यातीलच एक गुपित म्हणजे विशाखाने तिच्या लेकाला चक्क सुरण ही भाजी मासा असल्याचं सांगत खायला दिली होती. विशाखाने तिच्या लेकासोबत असं का केलं याचा खुलासा तिने या कार्यक्रमात केला. पहा विशाखाचा हा व्हिडिओ. जास्त खाऊ काय आवडता, व्हेज की नॉन व्हेज? मासे. माझ्या लेकाला ना लहानपणी मासे खायला मिळायचे रे अंबरनाथच्या घरी. आमच्या घरी ब्राह्मण असल्यामुळे शाकाहारी सगळं, त्यामुळे मासे बिसे काही मिळायचे नाहीत. तर मी त्याला थोडक्यात गंडवलं होतं की तर मी त्याला सांगितलं होतं की सुरण हा एक मासा आहे आणि मी सुरणाचे काप त्याला मासा म्हणून अनेक वर्ष खायला घातलेत. सुरणाचे काप मासे म्हणून आणि मी त्याला ह्याच्यात अजिबात काटा नाहीये, त्यामुळे हे तू खाऊ शकतो. त्यामुळे त्याला अनेक वर्ष सुरण मासा माहिती होता. म्हणजे यासोबतच विशाखाने तिच्या बाबतीत आणखी एक खुलासा देखील केलाय. तो म्हणजे विशाखाला लहानपणापासूनच बर्फ खायला खूप आवडत असल्याने तिने एकदा चक्क पोळी सोबत बर्फ खाल्ला होता. मला सांग, लोक जनरली डोक्यावरती बर्फ ठेवतात? हसू आलं मला. बर्फ म्हटलं की मला खूप आनंद होतो. अरे साखर नाही ठेवायला जमलं ना कधी, म्हणून बर्फ ठेवते. आवड लहानपणापासून बर्फ खाण्याची खूप आवड. म्हणजे मी बर्फ पोळी खाऊ शकते. मी नुसताच बर्फ पोळी, हा म्हणजे बर्फाचा चुरा पोळीवर टाकून. बर्फाचा चुरा पोळीवरती टाकून? हा मी तो. पण त्याच्यात काय मसाला वगैरे घालतो? नाही नाही, ते काय लागत नाही आपल्याला. नुसता बर्फाचा चुरा असं पोळीवरती घालू? मी आपण गुंडाळी तूप साखर पोळी करतो तशी तू बर्फ पोळी खातेस? खाऊ शकते, मला आवडतं. विशाखा गेल्या अनेक वर्षात आपल्याला महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत होती. विशाखाने तिच्या विनोदी अंदाजाने सर्वांचंच मनोरंजन केलंय. आता मात्र तिने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. विशाखाने जरी या कार्यक्रमातून एक्झिट घेतली असली तरीही तिचे चाहते मात्र तिला या कार्यक्रमात खूपच मिस करतात. सध्या विशाखा आपल्याला कुर या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून येते. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद. आज पावसाळा आहे, तुमचं स्वागत फुल न फुलाची पाकळी म्हणून हे दोन गंबूट देऊन मी करतो. म्हणजे कसं म्हणजे काय 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 पुष्पगुच्छ देतात ना स्वागतासाठी. हो पण पुष्पगुच्छ पायात घालू शकत नाही, गंबूट घालू शकतो. म्हणून कोणी स्वागत करताना असं गंबूट ठेवत का? ते कसे ते माझ्या साईजचे पण नाहीत, पायात कसे घालू? हातात घाला. तशाही सोशल मीडियावर तुम्ही लेखिका झालेला आहात, हात खूप चालतात हल्ली तुमचे. तर मग तुम्हाला विशाखाने तिच्या आयुष्यातील केलेले हे खुलासे कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.